नमस्कार सर्वांना. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची शैली आणि स्वतःची परंपरा असते. महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांश महिला महाराष्ट्रीयन वेशभूषा करतात. बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्हालाही जर महाराष्ट्रीयन लुक तयार करायचा असेल तर आम्ही तुम्हाला मराठी लुक मिळवण्यासाठी आवश्यक वस्तूंची यादी सांगत आहोत. नऊवारी एक महाराष्ट्रीयन शैलीची साडी ज्याला नऊवारी म्हणतात. ही 9 मीटरची साडी असते जे तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे धोती स्टाईलने परिधान करावी लागेल. पारंपरिकपणे बहुतेक वधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी ते परिधान करताना आजपर्यंत हे मराठी वधूचे वैशिष्ट्य मानले जाते. महाराष्ट्रीयन ज्वेलरी पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये सोन्याचे दागिने घातले जातात. मराठी लुकसाठी ठुशी कोल्हापुरी साज तोडे घाला तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टेम्पल ज्वेलरी देखील घालू शकता. टिकली मराठी लुकसाठी चंद्रकोरच्या आकाराची टिकली लावायला विसरू नका. साडीच्या मॅचिंग करत तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओल्या कुंकवाने सुद्धा बनवू शकता. बांगड्या बांगड्या जवळजवळ सर्वच संस्कृतीमध्ये परिधान केल्या जातात. महाराष्ट्रीयन लुकसाठी भरपूर हिरव्या बांगड्या घाला. मध्यभागी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाच्या बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्या घालू शकता. नथ पारंपरिक मराठी रूप प्राप्त करण्यासाठी नथ खूप महत्वाचे आहे. पारंपरिकपणे मण्यानी बनवलेल्या महाराष्ट्रीयन नथीला एक विशिष्ट आकार असतो. आजकाल महाराष्ट्रीयन नथीच्या अनेक डिझाईन आहेत. गजरा केसांना सुंदर सजवण्यासोबतच तुमचा महाराष्ट्रीयन लुक पूर्ण करण्यासाठी गजरा खूप महत्वाचा आहे. मोगऱ्याचा गजरा किंवा काही गुलाबांची फुले लावूनही केसांना सजवू शकता. असा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटेन एक्स व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.